नमस्कार मित्रहो, डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोकणातला पाऊस यावरती थोडंसं बोलणार आहोत. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता पाऊस आलेला आहे, पावसाची सर रिपरिप पडत आहे आणि सर्वत्र हिरवेगार डोंगर दिसत आहेत. मित्रहो, हा ऑगस्ट महिना चालू आहे, गणपती बसण्याचे दिवस जवळ येत आहेत आणि या कालावधीतला पाऊस हा असाच पडतो. मध्येच उघडीप येते तर मध्येच एखादी मोठी सर जशी आत्ता आलेली आहे ती सरसर करत पडते आणि गारवेत हवेमध्ये थोडीशी उष्णता निर्माण झालेली असते ती परत थंड करून हवेत गारवा निर्माण करण्याचं काम ती सर करते. तर असा हा कोकणातला ऑगस्ट महिन्यातला पाऊस. आता आपण या व्हिडिओमध्ये जे गवत आणि हिरवळ बघत आहात तसंच या ठिकाणी आपण भात शेती पाहू शकता. इकडे ही भाताची खाचरं आपल्याला दिसत आहेत. तर या खाचरांमधील भात पिकाला हा पाऊस अतिशय पोषक असा असतो, कारण जून जुलै महिन्यात लावणी केलेला भात ऑगस्ट महिन्यात फुटवे येण्याच्या अवस्थेत असतो आणि कोकणामधील भात शेती ही तसं पाहिलं तर पूर्ण पावसावर अवलंबलेली किंवा अवलंबित शेती असते आणि त्यामुळंच मधून अधूनमधून येणारी अशी एखादी दुसरी पावसाची सर ही या भात पिकास या फुटवे येण्याच्या अवस्थेत अतिशय मानवते आणि त्यामुळंच कोकणामध्ये भाताचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावरती मिळतं आणि त्यामुळंच कोकणात सर्वदूर सर्वत्र भाताची खाचरं आणि भाताचं पीक आपल्याला बघायला मिळतं. तर असा हा अगदी सर्वांनाच निसर्गालाही आणि शेतीलाही ऑगस्ट महिन्यामधील हवा हवासा वाटणारा पाऊस. जून आणि जुलै महिन्यात जसा कोसळतो तसा कोसळत नाही आणि अधूनमधून येऊन त्या पिकाची आणि अर्थातच त्या शेतीची आणि शेतकऱ्याची गरज तो भासवत असतो आणि या पावसावरच हे जोपासलेलं पीक शेतकरी मित्र बळीराजा त्यापासून उत्पादन घेऊन साऱ्या जगाची भूक ही भागवत असतो आणि म्हणूनच बळीराजाला किंवा शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असं म्हटलेलं आहे. मित्रहो, पाऊस जरा सर मोठीच आहे, पाऊस थोडासा वाढत आहे. आशा करतो ऑगस्ट महिन्यातला कोकणातला पाऊस तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला असेल आणि अनुभवला असेल. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आवर्जून लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांशी शेअर करून ऑगस्ट महिन्यातील कोकणातला पाऊस तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. असेच कृषीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या डॉक्टर्स माइंड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त मित्रांशी शेअर करा. धन्यवाद.